मुरुड एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदरजवळ वास्तव्य करणारे अजय सुरेश शिंदे यांच्या आईच्या नावावर असलेली हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर दिनांक 4 जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान तुफान अग्नितांडव उसळलं. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. पहाटे हिरा निवास बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर आणि आग दिसल्याने आरडाओरड केल्यानंतर बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या घरातील अजय शिंदे आणि मंडळी बाहेर पडली. ही आग भडकत गेल्याने अजय शिंदे यांनी दुचाकीवरून जात मुरुड जंजिरा अग्निशमन दलाच्या जवानांना आगीसंदर्भात माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवान राकेश पाटील, शुभम करडे, अभिजित कारभारी, नितेश माळी, अविनाश अवघडे, सचिन कोरके यांनी क्षणाचाही अवधी न गमावता अग्निशमन दलाची गाडी घेऊन घटनास्थळी पोहोचून पाण्याने आग विझवण्यास सुरुवात केली. परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकत असल्याने जवानांना मोठी कसरत करावी लागली. यामधील शुभम करंडे आणि नितेश माळी यांनी बिल्डिंगमध्ये प्रवेश करून पहिले 2 भरलेले सिलेंडर तात्काळ बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांचीच धाकधूक कमी झाली. या जवानांमुळे संपूर्ण बिल्डिंग वाचली, नाही तर सिलेंडरमुळे पूर्णतः बिल्डिंग आणि बाजूच्या घरांना देखील आगीनं कवेत घेतलं असतं. या कामगिरीमुळे या जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.